हॅलो, सिम्पल लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आणि नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगतो, तसंच आज अजून काहीतरी छान आहे. म्हणजे वेळ आहे, गावी आहे. मुंबईला असलं की खूप दगदग असते, कामाला जायचं टेन्शन असतं, आणि आज इथे गावी असल्यामुळे वेळ सगळा आपल्याच असल्यामुळे काहीतरी सुचलं की आपण काहीतरी करूया. आणि त्याच्यातूनच तुम्हाला दिसत असेल की माझा कॅमेरा पनीरवरती स्थिर झालेला आहे. तर हो, आजची माझी रेसिपी आहे आणि ती पनीर, ग्रिल पनीर आहे, ग्रिल पनीर टिक्का. आणि त्याच्या रेसिपीला मी आता सुरुवात केलेली आहे. मी सगळ्यात पहिलं तर त्याच्या चटणीचं प्रिपरेशन करते. तर मी ती चटणी तयार केलेली आहे. मी याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, जिरं, थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि आपलं घट्ट दही घेतलेलं आहे. म्हणजे त्यातला थोडासा पाण्याचा अंश काढून जो घट्ट दह्याचा भाग असतो ना, तो मी 2 चमचे घेतलेले. आणि अशा प्रकारे मी पनीरसाठी चटणी तयार पहिल्यांदा तयार करून घेतलेली आहे. हे मी 2 पनीरचे पीस घेतले. 200 ग्रॅमचा हा एक पीस आहे, बाजारातूनच विकत आणलेला आहे. तुम्ही याला फ्रोझन पनीर म्हणू शकतात. तर हे 2 पीस मी घेतलेले आहेत आणि ह्याचा आता आपण प्रोसिजर करूया. तुम्ही ते बघाल दिसेल की मी पनीरचे मोठे मोठे पीसेस कट केलेले आहेत. हे मोठं करण्यामागचं कारण इतकंच आहे की आपल्याला ते ग्रिल करायचे आहेत, स्टिकमध्ये घालायचे आहेत, तर ते प्रॉपर गेले पाहिजेत आणि तुटू नयेत, ह्याच्यासाठी मी ते मोठे पीस ठेवलेले आहेत. सो आता हे आपलं साहित्य रेडी आहे. मी पनीरच्या कोटिंगसाठी याच्यामध्ये आपलं तिखट घेतलेलं आहे, घरातलाच मसाला, हळद, थोडीशी धणापूड, गरम मसाला. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पाणी काढून घेतलेलं घट्ट दही ते घेतलेलं आहे आणि आलं लसणाची थोडीशी पेस्ट आणि मीठ. तर आता आपण हे कोटिंग करून घेणार आहोत आणि थोडा वेळ मॅरिनेशनसाठी आपण पनीर ठेवून देणार आहोत. साधारण 1-20 मिनटं ते अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत. ही आपली बोंडं आहेत, आपण घेऊन आलो आहेत मामाच्या वाडीतून. आता ही मुंबईला घेऊन जाणार, आपण खाणार, लोकांना देणार, सगळ्यांना बोंडाची भाकरी बनवायला त्याच्यापासून बनवली जाणार. आणि हे आपले असेंब्ली आहे, पकडे. हे आपल्या स्क्यूअर्स आहेत सगळ्या स्टीलच्या, ह्यांचा वापर करणार पनीर भाजायला, पनीर रोस्ट करायला, पनीर टिक्का बनवायला. ओके, ही आपली ग्रिल आहे, पोर्टेबल ग्रिल. आपण ही लास्ट टाईम पण यूज केली, बट इट इज व्हेरी व्हेरी यूजफुल. कारण की लास्ट टाईम यूज केल्यानंतर मला असं वाटलं होतं फर्स्ट ॲप्लिकेशननंतर ही काहीतरी खराब होईल असं, पण ही ॲज इट इज न्यू आहे. एवढं कोटिंग एवढं जबरदस्त आहे त्याचं, इट लुक्स लाईक अ न्यू वन. ओके, तर हे सगळं त्याचं असेंब्ली आहे. जर तुम्हाला वारा भरपूर असेल तुमच्या एरियामध्ये, तुम्ही तुम्हाला हे आमच्या 8 दिवसाच्या व्हिडिओही मध्ये दाखवलेलं आहे, हा एक इट इज लाईक अ कर्टन, हा तुम्हाला यूज करायचा आहे असा जर वारा भरपूर असेल तर. पण मला नाही वाटत इथे काय गरज आहे सध्या असं, पण जर तुम्ही आउटडोअर लोकेशनला असाल तर यू मस्ट यूज दिस थिंग. ह्याचे सगळे अनबॉक्सिंग आणि सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत, तर प्लीज ते चेक करा तुम्ही. ओके, तर सध्या आता ह्याची गरज नाही आपल्याला. हे बाजूला राहील, हे बाजूला राहील, हा बॉक्स बाजूला राहील. आता आपण ही असेंब्ली करूया. असेंब्ली इज व्हेरी इझी. हे 4 ह्याचे पाय आहेत आणि हे 2 आहेत ह्याच्या हे साईडच्या, हे स्ट्रिंग्स आहेत ह्या, आणि ह्या मधले आहेत ह्या. ह्यात सगळे जे काय छोटे छोटे पाईप आहेत स्टीलचे, सगळे मधले आहेत. तर आता आपण ट्राय करूया पटापट असेंबल करायची, कारण की आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला मुंबईला पळायचं आहे आता कसंही करून. मी तुम्हाला असेंबल करतो आणि मग दाखवतो. ओके, इट इज बेट टीडीएस प्रोसेस. तर ते तुम्हाला असेंबली करून दाखवतो मी, कारण की त्याच्यामध्ये फ्रंट बॅक आणि हे सगळं असं आहे. हा खालचा पीस आहे, हा खालचा पीस आहे, हा असाच राहील, हा असा पीस आहे. इकडचा सोडून द्यायचा आहे पहिलावाला आणि हा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर हा असाच सेकंडमध्ये घालायचा आहे, हा इथून असा घालायचा आहे. थर्डवाला पण असाच. हे झालं आहे 4th वाला पीस, हा गेला इकडे.
ही पण मशीन फार एक्सलेंट है। आई होप दिस इज अ इम्पोर्टेड वन, पण याचा जो रिजल्ट है आणि पोर्टेबिलिटी जी है ना ती अमेजिंग है। ऐक्चुअली इंडियन नहीं है, मला वाटतं चाइनीज असावा, पण माहिती नाही मला कुठचं आणि काय ते, बट आई गॉट अ वेरी गुड रिजल्ट आउट ऑफ इट। ओके, आता हे आपण इथून असं घालायचं आहे। हे थोडंसं टाईट ठेवायचं आहे, दॅट्स इट। एवढं पण असं काय आपल्याला मेकॅनिकली फिक्स नाही करायचं, मग ते उघडत नाही, सो जस्ट रफली आपल्याला हे करायचं जेणेकरून ते निघणार नाही आणि पडणार नाही खाली। सो दिस इज डन। हा दुसरा पीस लावायचा आहे आपल्याला। डोंट ट्राय टू ओवर फिक्स, जस्ट रफली फिक्स करा, मग ते टेम्परेचरमुळे मग ते निघत नाहीत। ओके, सो दिस इज रेडी। हे खालचे चार पीस आहेत, फक्त हे जे चार पीस आहेत ते मेटलचे आहेत, म्हणजे आयर्नचे आहेत, तर त्यांना तुम्ही स्टोअर करताना प्लीज त्याला थोडंसं जरा तेल बिल लावून ठेवा, लॉंग स्टोरेज असेल तर, नाही तर ते बाकी सगळं स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम असं काहीतरी आहे ते, बट वी रिअली लाईक इट। अरू एका तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला आपल्याला वॉश करून मग आपण हे घेऊया। ओके, सो दिस इज अवर ग्रिल, इट इज रेडी, आणि हे स्क्युअर्स दीज आर अवर रेडी। ओके, तर आपण तिथे विस्तव लावलेला आहे, मग अशी जिथे आपण ती कढई हे केली त्याच्यातच आपल्याला विस्तव पेटवायचं आहे। सो दिस इज रेडी, दिस इज रेडी। आता आपण आपला इथे विस्तव ऑलरेडी रेडी आहे थोडाफार, तर आपण हे दगड बाजूला करूया, दगडांचं काम नाही आपल्याला काय। ओके, ह्या दगडामध्ये आपण हा आपल्याकडे विस्तव ऑलरेडी आणून ठेवलेला आहे, टाकूया आपण, विस्तव पेटायला सुरुवात होईल। पाणी सोडू का रे बाबा, नको नको परत प्रकार ठेवले ती आपण पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ठेवतो आहे, जेणेकरून आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढ्या ती हाईटला आपल्याला हे मिळेल, त्याचा विस्तव तेवढा मिळेल आपल्याला। सो मागच्या वेळी आपला विस्तव जास्त झाला होता जेव्हा चिकन आपण रोस्ट केलं होतं तेव्हा, आणि यावेळी काय आपण तेवढं देणार नाही विस्तव, जेवढा गरजेचं आहे तेवढाच आपण लावूया। चल आता थोडासा धूर सोड, हवा सोडायला घेतला आपण। आता हा कपडा घेतलाय आणि ही ग्रिल पुसून घेतली, कारण की सगळी ती धूर बीळ पडली होती त्याच्यावरती। आता ही ग्रिल आपले टेम्परेचर आलेलं आहे, मग असं आपण प्रयत्न केला, टेक्स टाइम, थोडा वेळ लागतो त्याला, पण आता ही ग्रिल रेडी झालेली आहे। पनीर आहे इथे तयार केलेलं आहे, आता स्क्वेअरला केक लावणार आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर हात लावून बघा तुम्हाला तसं गरम गरम लागेल, सो इट्स रेडी नाऊ। आपण हा सगळा घरचाच मसाला वापरला आहे, बाहेरचं असं काही वापरलं नाही आहे। ही शीग रेडी आहे आपली, आणि आपली
ही जी ओपन बाजू होती बाहर बाजूला घया ऑपरेट करना शिफ्ट चल हत मधे इतर आता फिर बन आपली तिसरी अजून एक होता तो पडणार आहे तो मागचा वाला पडणार आहे बाहेर की गर्मी असते बाहेर पण पंखा नाही लावून ठेवत काय आकाशात पंखा पाहिजे तुला पनीर आपण फर्स्ट टाइम करतोय आमचं पनीर सगळं खाली कोसळलं आता त्याची प्रोसिजर्स बघायला लागेल काय चुकलं आणि काय बरोबर आहे ते आय डोंट नो आपल्याकडे ब्रश नाही आहे तर आपण असंच लावूया अमूल बटर आहे पप्पा या वाला मध्ये ला दुसरा स्कोर मिडल तिसरा याच्यावर हां तिकडे दिसत पण नाहीये बटरच खाते काय किती वाफ निघते तो बटर खाली हे होतं मेल्ट होतं आणि तो त्याच्यावरतीच पडला पहिला स्वर्च तिसरा वाला म्हणजे चौथा किती एअर पोल्युशन होत आहे अरे बस झालं का हाँ तशीच राहू दे आता होतोय तो आता झाला म्हणून ऑलमोस्ट इट्स ऑल डन हे आपण फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं पण सीम्स टू बी नॉट टू मच सक्सेसफुल कारण की ते जे पनीर आहे आमचं त्याचे तुकडे पडायला लागले सो आय नीड टू डू अ रिसर्च अगेन की हे काय असं का असं झालं तर हे तर तयार आहे मसाला पण झालेला आहे आता म्हणजे पण हे तुकडे का पडले हा प्रश्न आहे माझा आता सो थोडंसं रिसर्च करून आपण परत करूया लास्ट टाइम जे चिकन केलं होतं त्याचा हे एकदम सक्सेसफुल झालं होतं आणि आरूला तर भरपूर आवडलं होतं यावेळी आपण हे ट्राय केलेलं आहे सो बघू आता पुढे काय आता खाऊन बघूया कसं होतं ते चलो